असं झूम करून मला दाखवतो ना की माझं तोंड असं म्हणजे एकदम काय जगावेगळं दिसते. नमस्कार, मी कविता तुमच्या सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत करते. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते. तर मंडळी, आज आहे शनिवार आणि आज छान अशी एक संकष्टी आलेली आहे. तर तुम्हा सर्वांना संकष्टीच्या भरभरून अशा शुभेच्छा. तुम्हाला माहिती आहे मी दर संकष्टीला मोदक बनवते, तर आज सुद्धा मोदक बनवणार आहे. तर जसं जसं आजच्या दिवसामध्ये काय काय घडेल तसं तसं मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. आय बाबू, आता सोनूला लॉक केलंय रूममध्ये. सोनूला आवाज दे, सोनूला आवाज दे. कुठे सोनू आपला? सोनू कुठे आहे? मोदक बनवायला, याला आमच्या ह्याच्यामध्ये लाडू बोलतात, पिठाची करंजी, वाफेवरची उखळे लाडू बोलतात याला ना. उखळे लाडू, उखळे लाडू. छान मस्त असे माझे मोदक वगैरे बनवून झालेले आहेत आणि आता हे ठेवते उकडायला. आणि मी 7 मोदक बनवल्यात, 5 उकडे लाडू बनवल्यात आणि एक दिवा बनवला आहे आणि थोडेसे दिवशी बनवलेत. हे बघा, तुम्हाला दाखवते. सोनू भुंकतंय, सोनूला आता सोडते. हे बघा, ह्याला आमच्याकडे दिवशी बोलतात आणि माझ्या माहेरी याला दिवशी बोलतात आणि माझ्या सासरी याला उजली बोलतात ना आपल्याकडं. हां, माझ्या सासरी म्हणजेच कोपरला उजली बोलतात. तर तुम्ही जर मला अजून कुठून लांबून जर बघत असाल तर तुमच्याकडे ह्याला काय बोलतात, हे जे गोळ असं टोपलीसारखं बनवतात ना, ह्याला तुमच्याकडे काय बोलतात ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. अजून चंद्रमा पण नाही झाला आणि याला आता मोदक खायचेत लगेच. चिरमेची आमच्या तब्येत बिघडलेली आहे. 2-3 दिवस माझी तब्येत बरी नव्हती म्हणजे आत्ता पण बरी नाही आहे. आता सर्दी आणि खोकला खूप जास्त वाढलाय माझा, म्हणजे झालाय मला. आणि पाय दुखत होतं ना, ते इतकं माझं पाय जबरदस्त दुखत होतं, बापरे बाप. पण ते आमचे भाऊ आहेत ना धीर, त्यांनी मला तो, तुम्हाला दाखवते मी कोणता मलम आणून दिलेला त्यांनी. दवाखान्यात नाही गेली मी, आपोआप बरं झालं त्याच्याने. तुम्हाला दाखवून घेते म्हणजे कसं आहे, तुम्हाला जरी पायामध्ये पाय मुरगळला किंवा नस वगैरे दाबली किंवा अजून जर काय झालं, सुजन वगैरे आली हातापायांना किंवा असे हातपाय दुखत असतील किंवा चिन्मय मला मान हलवून दाखवतो का तू काय डॉक्टर झाली का काय, तर किंवा आपल्या पायांना मोच वगैरे बोलतात ना ते, तसं जर प्रकार झाला तर हा झाड पोला. हे बघा, तुम्हाला याच्यामध्ये उलट दिसत असेल पण याचं नाव आहे झाड पोला. आयुर्वेदिक औषध आहे, औषध म्हणजे मलम आहे आयुर्वेदिक. तर नक्कीच ट्राय करून बघा, नक्कीच तुम्हाला बरं वाटेल ह्याच्याने. माझं 3 दिवसामध्ये कव्हर झालं. 3 दिवस म्हणजे मी एक दिवस बाम लावलेला पण त्याच्याने काही फरक नाही मला पडला, अजून जास्त वाढलं ते. दुसऱ्या दिवशी मग मला जरा आमच्या त्या दिराच्या मुलांनी सांगितलं की ते भाऊ देतात औषध, त्यांच्याकडे जा, ते पायाचा अंगठा वगैरे काय वाजवतात. तर त्यांनी घेतलेला पायाचा अंगठा वगैरे वाजवायला, तर ते काही झालं नाही त्यांच्याने. मग त्यांनी हा ट्यूब दिला मला, ते बोलले हे तुम्ही 2-3 दिवस लावा. हे लावलं ना आपण आपल्या पायांना जिथे दुखतंय तिथे आपण जे लावलं ना की बरोबर 15 मिनिटामध्ये गरम पाण्याने शेकवायचं असतं, लगेच आराम पडतो. तुझ्या नाकाला लाव चिन्मय, तुझ्या नाकाला लाव, तुला जाम सर्दी झाली ना. बाबा काय बोललात माहिती का, पेसांना पण लावू शकते, तुला गोरा व्हायचा असेल ना तर तोंडाला पण लावू शकते तू. याच्यावरती लिहिले सगळा एक झाडपोळ्याचं क्रीम किती रोगांवरती चालू शकतं ते. एकदम बेस्ट औषध आहे, एकदम बेस्ट मलम आहे, मला जाम आवडलं हे. चला असो. आणि संध्याकाळपासून आमच्या कोपरगावची लाईट गेलेली, तर आत्ता बरोबर लाईट आलेली आहे 8 वाजता. तर आता मी अंधारामध्ये सगळं जेवण वगैरे बनवलं आहे, तुम्हाला ते मी काय दाखवू नाही शकले कारण की खूप जास्त अंधार होता आणि अचानक लाईट गेली. तर मोदक बनवून झालेले आहेत, त्याच्यानंतर भात बनवले गरम गरम आणि बिरड्याचा आंबट बनवलाय आणि दिवशी बनवलेली आहे. ओके, दिवशी म्हणजे उजली, उजली उजली बनवलेली. माझ्या सासूबाई होता ना ते उजली बोलायचे त्यांना, म्हणजे हा मासे हे काय असे नाव आहे तुमच्याकडं. ते इकडची लोक माझ्या माहेरच्या भाषेला असतं सांगते, काय तुम्ही क कुठं जेलती क बोलता. तसं मला दाखवते मी मस्त बनवले वगैरे. हे बघा, हे दिवशी आणि हे मोदक मस्त झालेत आता. चला अय लकुली शेट, काय जांबे बिंबे सुटले तुला, काय वाद आहे करे बबुल्या.
मैं जाऊ का फिरायला बाहेर? मैं जाऊ बबुली, बाय बाय, मी चललो लकुली, मी चललो, बाय बाय। पोरीने चुलीवरती जेवण बनवायला घेतलेलं आहे। बसले बघा, लक्कीला घरात जागाच नाही भेटली। कस बसले लक्की तू? कोणती स्टाईल मारली बसाची? डायरेक्ट जिने वरती? कोणती स्टाईल मारली बसाची? अरे मम्मा, मी इथे का घाबरून बसले तुला माहित तर आहे का? जाम मोठा धमाका झाला बाहेर, मला तर असं वाटत चोर आहे चोर, म्हणून मी लपून बसले। मला नेला बिला मग पळून देवी। कवरा घाबरून बसले बघा, चोर आल्या बोलते यार, दीदी चोर आल्या असा आवाज झाला ना बाहेर, टमकन उडी ते येऊन बसले बसले पण कसं? मी कोणती पद्धत आहे बसायची? जिजाचे बापा त्याला बसले का वा? कला बसले बघा जिन्यावरती। ये सुनी, हे बघा सोनू आमचा, सोनू बिचारा रूम मध्ये असते, लकी सुट्टा असते बाबा। सोनू ये तुला खाऊ देते, सोनू ये माझे जवळे, तू मम्माची पोरगी आहे ना, तू लाडाचा बापू आहे ना मम्माचा सोनू, मग माझा सोनू लाडाचा पोरगा आहे, लकी नाही काय, सोनू आहे माझ्या लाडाचा पोरगा। बघ पप्पी घे सोनू, पप्पी घे मम्माला, सोनूला पण झोपले जाम, व्यायाम करायला लागे, योगा करते सोनू, योगा करते काय आमच्या रातचे। ये सोनू, ये सोनू, ये सोनू, हा बघ बघ कशी पप्पी घेतली, बघ तू घेतले ना लकी, तू मम्माला पप्पी नाही घेतला, सोनू कशी पप्पी घेते बघ। इंडिया पाकिस्तान चालू झालं, इंडिया पाकिस्तान बाप याचा आता नाही पण, हां घे पप्पी घे, पप्पी घ्यायची। चल आता 9:15 वाजायला आलेले आहेत रात्रीचे, आणि त्या भाभी बघा कशा मस्त चुलीवरती जेवण बनवते, आणि थंडीच्या दिवसांमध्ये ना चुलीवरती जेवण बनवलं जाम भारी वाटते, असं गरमी गरमी होते ना मस्त वाटते एकदम। चल असं आता भात बनवायचं आहे, गरम गरम भात बनवते, आता 9:15 वाजले, अरे चंद्रमा किती वाजताच आहे बघ, 9 वाजताच आहे बरोबर। चला आता रांगोळी वगैरे काढून घ्यायची आहे, आणि मग एक भात ठेवते, आणि मोनिशला पण थोडं बरं नाही आहे, तरी सुद्धा कामावरती गेलंय, तो आज लेट गेलाय कामावरती, कॉल आलेला त्याला की यावंच लागेल म्हणून, तो गेलाय, तो पण येणार थोड्या वेळात। आणि आता आपले थोडे टुटके फुटके असे तोडके मोडके असे व्हिडिओ येतात तुम्हाला, तर तुम्ही पण थोडंसं सांभाळून घ्या तुमच्या ताईला, जसं मला ॲडजस्टमेंट होत आहे व्हिडिओ बनवायला तसं मी बनवण्याचा प्रयत्न करते, आणि तुमच्यासोबत ते शेअर करण्याचा प्रयत्न करते मी, तर मला माहिती आहे माझे फॅमिली मेंबर एवढे छान आहेत ना की लगेच सांभाळून घेतात ताईला, की नाही ताई खरंच तब्येत बरी नाही आहे म्हणून, किंवा काही वेगळ्या कामामध्ये त्याच्या मुली असं। हा बघा कसं चपाती खातोय, खातो का? तुमच्याकडे आस्की आहे तर तुमचं आस्की चपाती खातो का? आमचा आस्की बघा कसा घरचा जेवतो, गावठे आहे ना आमचा आस्की। आगरी माणूस झाले, आगरी माणूस। अय लक्की, अय लक्की, तू पण आगरी झाला का बाबू? चपाती भाकरी सगळं खाते तू? हो हो, नाही खाणार बाबा। अरे मला चपाती नको, मला चांगला मटन बिटन द्या जरा खायला, किती दिवस झाले, 2 दिवस झाले, मला काही चिकन पण नाही दिला बॉईल करून, मला बॉडी बिल्डर बनायचं आहे। बघते बघा हे डोलो बघ, त्याचं कसं ब्ल्यू कलरचं डोलत, अय बाबुली किती रंगाचं डोलत तुझ, तुझ्या लागे तुमच्या त्याला चपाती आवडतात जाम। लकुल्या, अ लकुस, अ लकुस, नका देऊ नाही खाणारा, तर तो इकडे बघा, यो बघा, यो आला बघा, धावत धावत यो आला बघा, यो त्यांचं वाळतच चालले हल्ली, नाही खाणार आता ती तवरी चपाती, नाही आय तू घेऊन पाहिला तो खणा आहे, नेऊन ठेवते तो रूम मध्ये, आणत त्याच्या वर्षी चपाती ती जमा करून ठेवले त्याने चपात्या, म्हणजे 2 दिवसाची सोय केली त्याने ती, यो खाऊन देणे त्याला, मग तो नेऊन रूम मध्ये भरून ठेवते, जशी भूक लागते तसं खाते तो।
सोनूला, सोनू एवढा घाबरतो ना लक्कीला. चपात्या दिले ना त्याला, काही खाऊ दिलं ना की आणून तर स्टोअर करून ठेवतो रूम मध्ये, जेणेकरून मग कसं असतं आम्ही लक्कीला जेव्हा सोडतो ना हॉलमध्ये असं सुट्टा, तेव्हा आम्ही सोनूला लॉक करून ठेवतो रूम मध्ये, नाहीतर फक्त सोनूला खूप जास्त मारतो. मग सोनू काय करतो, जे पण काय आम्ही त्याला खाऊ दिलं ना की तो स्टोअर करून ठेवतो असं इथे, हे बघा ते असं स्टोअर करून ठेवतो जेणेकरून त्याला जेव्हा भूक लागते तेव्हा तो खातो. मग किती चपाती स्टोअर करून ठेवल्या दोन, तुला देईन ना सोनूला, असं स्टोअर नको ना करून ठेवू, तू ताजी ताजी चपाती खापेलो. खाऊ दे खाऊ दे, नाही खाणार नाही तो रातचे घाल. चला हे बघा तरी पण बाहेर आले, दुसरी चपाती पाहिजे ना खुली. इंडिया वर्सेस पाकिस्तान, इकडे 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 बमच्या इकडे जोऱ्यामर द्यादा. मम्मी तू मला हसते कारण की चपाती स्टोअर करून ठेवते, मग ठेवू नको तर काय करू, तू लक्कीला सुट्टा ठेवते ना मला लॉक करून ठेवते, मग मला लक्की मारतो ना, मग मी रूम मध्येच जातो लॉक करून, रूम मध्ये मस्त मी दरवाजा बंद करून जातो, मग चपाती खातो लगेच जेवण माझा पोट भरून. बघते बघा देवा देवा, चिकन मटन खा ना माझ्या तोंडाला पप्पी, हा माझा उपास आहे आज बाबू, संकष्टीचा उपास आहे अम्माचा. आता मोदक कोण खाणार, ए लक्की मोदक कशील का. बघत बघत राहिले, बघितलं का कसं बघत राहतो लगेच, एवढं समजदार आहे आमचं सोनू, ज्या म्हणजे सगळी सगळं समजतं त्याला, आम्ही जे पण काय बोलतो ना ते सगळं ऐकतो तो, त्याला जर सांगितलं ना इथेच बस, इथेच बसणार, जाणार पण नाही कुठे, एवढा समजदार आहे ना, त्याला जर चपाती जरी नसली ना एखादे दिवस तरी पण काय प्रॉब्लेम नाही, रडणार नाही काहीच नाही, जे देणार ते खाते लगेच. तसं आता लक्कीला पण आम्ही सवय लावली आहे घरातलं सगळं जेवण जेवायची, लक्कीत आता असा बदमाश झालाय ना, मच्छी जर त्याला दिसली ना की तोंडातून आपोआप त्याची लाळ गळते, म्हणजे मला पण द्या मच्छी खायला असा, पण आम्ही त्याला देत नाही कारण की त्याची तब्येत बिघडते. मच्छी जर त्याला दिली ना थोडी जरी किंवा तिखट जरी त्याला काही दिलं ना चिकन वगैरे तर त्याची तब्येत बिघडते लगेच, त्याला तिखट नाही जमत, आळणी मिठाचं नाही जमत, त्याला सगळे पदार्थ आळणी लागतात खायला. ज्या आपल्या आजी वगैरे होती ना त्या अशीच रांगोळी काढायची जिल्हा हात, त्याला कणा बोलतात ना का आपल्या आगरी भाषेमध्ये, कणा बोलतात त्याला. झूम करून मला दाखवतो ना माझं तोंड असं म्हणजे एकदम काय जगावेगळं दिसते, असं वाटत 70 वर्षाची टोकरी झाली मी, पायाच्या सारखं दिसते, मग पायाच्या सारखं तोंड दिसते ना, झूम जवळ करून येते माझ्या जवळ. आरती झा था घ्या तुम्ही आरतीचा, आरती पकडा आरती.